अत्यंत विध्वंसक काय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कोरोना व्हायरस हा त्याच्यापेक्षा कमी वाटतो, तर हा जो व्हायरस आहे सीएचा हा व्हायरस त्या ठिकाणी काढून टाकायला पाहिजे. आणि म्हणून आज तुम्ही कालही नागपूरला मोर्चा झाला, परवाही नागपूरला मोर्चा झाला, आज दिल्लीला त्या ठिकाणी काल मोर्चा झाला. त्याच्यावरती फार दगडफेक आणि लाठीचार्ज पोलिसांकडनं करण्यात आला. आणि या देशामध्ये संपूर्ण या कायद्याच्या मुळे जे मुलं आहे, जे बालक आहे, ते शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्या ठिकाणी मिझोराम मध्ये 1300 वरती बौद्ध भिक्षू त्यांना त्या ठिकाणी त्यांना सिटिझनशिप मिळत नाही, आणि जैन असो की यांना सुद्धा सिटिझनशिप मिळत नाही. मग तेवढं जर त्या ठिकाणी त्यांच्याकडे जर कागदपत्र नसतील, त्यांच्याकडे त्या ठिकाणी त्यांचे दुसरे आधार कार्ड नसतील किंवा दुसरं कुठलंही त्या ठिकाणी